श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात, त्यातीलच एक म्हणजे एकादशी होय. एकादशीला शास्त्रानुसार प्रचंड महत्त्व आहे. मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी व्रत वैकल्य केल्याने विष्णुदेव आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. येत्या 19 मे 2024 रविवारी मोहिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. एकादशीला विष्णुदेवांची अत्यंत प्रिय तिथी म्हणून संबोधले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 अशा प्रकारे एका वर्षामध्ये 24 एकादशी साजऱ्या केल्या जातात. जर एखाद्या वर्षी अधिक महिना आला तर त्यावर्षी 26 एकादशी असतात. उद्या आलेली मोहिनी एकादशी हे भगवान विष्णूंचं रूप आहे. या दिवशी त्यांनी समुद्र मंथनातून प्रकट होत मूर राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या दिवसाला मोहिनी एकादशी तिथी या नावाने ओळखलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार मोहिनी एकादशी व्रताचे खूप महत्त्व आहे. हे व्रत करणाऱ्या भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा राहते. ज्यांच्यावर विष्णूची कृपा आहे तो व्यक्ती जीवनातील प्रत्येक संकटावर सहज मात करू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांवर 1000 गायीचे दान करण्या इतके फळ प्राप्त होते. सूर्यपुराणात मोहिनी एकादशीचे सविस्तर वर्णन केलेले आहे, पण आता प्रत्येकालाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य होत नाही, त्यामुळे घरामध्ये काही सेवा व उपाय करून देखील तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता. एकादशीला अनेक सेवा व उपाय केले जातात. तसाच एक उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे, मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला उद्या संध्याकाळी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू तुळशीला अर्पण करत असताना एका मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची इच्छापूर्ती होईल. दुसऱ्या दिवशी या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला सुख समृद्धी यश पैसा मिळावा, आपल्या पतीची मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी आपण कष्टासोबत वेगवेगळे उपाय देखील करत असतो. हिंदू धर्मामध्ये तर तुळशीला मानाचं स्थान आहे. नियमितपणे तुळशीची आराधना केली तर घरामध्ये धनवृद्धी होते असं म्हणतात. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये सुख समृद्धी वास करते. तुम्ही आर्थिक टंचाईचा सामना करत असाल तर तुळशी संदर्भातले काही उपाय नक्कीच करून पहावेत. हे उपाय नियमितपणे केले तर तुमच्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येणार नाही, तसंच घरामध्ये कायम सकारात्मकता राहील. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. धर्मशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णूंना तुळस विशेष प्रिय आहे, त्यामुळेच तिला हरिप्रिया असं देखील म्हणतात. त्यामुळे विष्णू लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. तुळशीमुळे घरातलं वातावरण सकारात्मक राहतं, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदतं आणि आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते. तर आता आईने मुलांसाठी मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर हा एक उपाय करायचा आहे. त्याचं कारण म्हणजे मुलं जर खूप कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल. बरीचशी मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि ती मागे पडायला लागतात. बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही मुलं खूप हुशार असतात आणि अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि त्याची प्रगती कुठेतरी थांबते. आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं. त्यामुळे मुलांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत आईने जर मुलांसाठी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. एवढे हे प्रभावी उपाय जर आपण विशिष्ट तिथींवरती केले तर त्याची आपल्याला शीघ्र फलश्रुती मिळते. तर हा उपाय जो आहे तो तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी, प्रत्येकासाठी करता येणार आहे. तुमची मुलं तुमच्या जवळ असतील, बाहेरगावी शिकायला असतील, तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. तपहा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवे उपासनेसोबत तुळशीला देखील अधिक महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, तुळशीला स्पर्श देखील करू नये. अशा वेळेस आपण हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे बघा. तुळशीचं या दिवशी निर्जला व्रत असल्याने आपल्याला दुरूनच तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, तुळशीसमोर प्रार्थना करायची आहे. सकाळी आपल्याला जल जरी अर्पण करता नाही आलं तरी आपल्याला दुरूनच तुळशीला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं. उद्याच्या दिवशी निर्जला व्रत असल्याने तुळशीला नैवेद्य किंवा जल अर्पण करायचं नाही.
आणि त्यानंतर संध्याकाळी आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे, एक छोटीशी प्लेट आपल्याला घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये अगदी थोडेसे आपल्याला अख्खे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. हे तांदूळ पाहून घ्यायचे, तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे किंवा तुम्ही यावरती कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह देखील काढू शकता. आता त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे, मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा तुम्ही एखादा तांब्या किंवा पितळेचा दिवा या उपायासाठी घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील की ताई आमच्या घरामध्ये गाईचं तूप नाही, तर मग तुमच्या घरामध्ये म्हशीचं तूप असेल तर ते घेतलं तरी हे चालेल. म्हशीचं तूप घेणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करायची आणि ती लांब वात जी आहे ती या दिव्यामध्ये घालायची आहे. आता वात कधीही पांढरी ठेवू नये, वातीचं जे समोरचं टोक आहे त्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो दिवा आहे आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक अख्खी अखंड लवंग आणि एक वेलची देखील घ्यायची आहे आणि ती या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर तो दिवा घेऊन आपल्याला तुळशीसमोर जायचं आहे. तुळशीसमोर गेल्यानंतर हा दिवा आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या इच्छा मनोकामना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. मुलांच्या ज्याही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यामधून त्यांना मार्ग सापडावा, त्यांची प्रगती व्हावी अशी मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर तुळशीसमोर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम श्री तुलसे विद्महे विष्णुप्रियाये धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. परत एकदा सांगते, ओम श्री तुलसे विद्महे विष्णुप्रियाये धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजे तुळशीसमोर तेवढी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती ह्या प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर हा दिवा तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याखाली जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता, जेणेकरून तिथे येणारे कीटक मुंग्या वगैरे हे तांदूळ जे आहेत ते खाऊन घेतील. त्या दिव्यामध्ये आपण जी वात घातली होती तर जी उरलेली वात आहे ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि लवंग आणि वेलची आपण दिव्यामध्ये घातले होते ते पूर्ण जळालेले असतील तर ते देखील निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता आणि जशाला तसे त्या दिव्यामध्ये असतील तर ती लवंग आणि वेलची तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दुसऱ्या दिवशी दाबून द्यायची आहे. तर असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी करायचा आहे. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड कर. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.